विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सहयोगी प्राध्यापक इतिहास विभाग वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर आज आपण मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंग त्या प्रसंगाची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी होण्याच्या पूर्वी मोगली साम्राज्याला अनेक हजेरी दिलेली होती प्रामुख्याने त्यांनी बादशहाचा मामा असलेल्या शाहिस्ते खानाची त्याच्यात शयनग्रहामध्ये जाऊन तोडलेली बोटं असतील किंवा सुरतेसारखं अतिशय सधनसंपन्न असणारं शहर जे मक्केचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात होतं अशा सुरतेची केलेली लूट असेल यासारख्या घटनांनी मोगल बादशहाची प्रचंड मोठी नाचक्की झालेली होती आणि त्यामुळे मोगल बादशाह हा शिवाजी महाराजांवर प्रचंड संतप्त होता त्याकरता त्याने शिवाजी महाराजांचा कायमचा बंदोबस्त करावा या हेतूने मिर्झा राजा जयसिंग हा आपल्या दरबारातील रजपूत सरदार एक जो अतिशय अनुभवी पराक्रमी अशा प्रकारचा सरदार होता त्याची नेमणूक या मोहिमेवर केली मोहिमेवर मिर्झा राजा जयसिंगाला पाठवत असताना मिर्झा राजाच्या विषयी त्याच्या मनामध्ये कुठेतरी किंतू होता त्याला असं वाटत होतं की मिर्झा राजा हा रजपूत राजा आहे हिंदू आहे आणि शिवाजी महाराजांच्या विरुद्ध गेल्यानंतर कदाचित हे दोन्ही हिंदू राजे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन मोगली राज्याच्या विरुद्ध त्यांनी बंड केले तर काय करा म्हणून मिर्झा राजावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून त्याने दिलेर खान हा आपल्या विश्वासातील आणखी एक सरदार मिर्झा राजा जयसिंगाच्या सोबत पाठवलेला होता त्याबरोबरच प्रचंड सैन्य साधनसामुग्री देऊन दाऊद खान कुरेशी राजा रायसिंग सिसोदिया इतिशाम खान कुबदार खान राजा जुजन सिंग बुंदेला किरत सिंग यासारखे अनेक मोठे सरदार हे मिर्झा राजाला या मोहिमेकरता सोबत दिले त्याबरोबरच मिर्झा राजाने दक्षिणेत उतरत असताना दक्षिणेकडील या मोहिमेचे सर्व हक्क अधिकार हे आपल्या हाती घेतलेले होते मिर्झा राजा जयसिंग कोण होता का मिर्झा राजा जयसिंगाला बादशहानी पाठवलं मिर्झा राजा जयसिंग हा जयपूरचा रजपूत राजा होता वयाच्या केवळ आठव्या वर्षी तो मोगलांचा मनसबदार बनलेला होता वयाच्या तेराव्या वर्षापासून तो लढायांमध्ये प्रत्यक्ष मोहिमांमध्ये सहभागी व्हायला लागलेला होता मध्य आशियापासून विजापूरपर्यंत झालेल्या अनेक युद्धांमध्ये मोहिमांमध्ये तो सहभागी झालेला होता नुसता सहभागी झालेला होता असं नाही तर तो जिथे जिथे सहभागी झाला ज्या ज्या युद्धामध्ये त्या त्या युद्धामध्ये त्याने प्रचंड मोठं यश मिळवलेलं होतं इतकंच नाही तर औरंगजेब बादशहाने जे वारसायुद्ध केलं आपल्या सगळ्या भावांची कत्तल करून आपल्या वडिलांना तुरुंगामध्ये डांबून तो जो बादशहा बनला तो बादशहा बनत असताना देखील मिर्झा राजा जयसिंगाने केलेल्या मदतीमुळेच तो बादशहा बनू शकलेला होता म्हणून मिर्झा राजा जयसिंगाचा दरबारामध्ये असणारा वचक दरारा प्रचंड मोठा होता आणि म्हणून मिर्झा राजा जयसिंगाला या मोहिमेवर बादशहाने पाठवलेलं होतं आता हा मिर्झा राजा जयसिंग ज्या वेळेला मोहिमेवर निघाला त्यावेळेला मोहिमेवर येत असताना काही हेतू त्याच्या डोळ्यापुढे होते मिर्झा राजा जयसिंगालाच पाठवण्याचा हेतू हा होता की मिर्झा राजा म्हणजे हमकास यश जिथे मिर्झा राजा तिथे यश आणि आजपर्यंत अपयशाचा धनी न झालेला ज्या ज्या मोहिमेमध्ये तो सहभागी झाला त्या त्या प्रत्येक मोहिमेमध्ये प्रचंड मोठं यश मिर्झा राजाने मिळवलेलं कारणामुळे मिर्झा राजाला या मोहिमेकरता पाठवण्यात आलेलं होतं कारण जसवंत सिंग शाहिस्ते खान त्याचबरोबर बादशहाचा पुत्र हे सगळे इथे आपल्याशी ठरलेले होते आणि म्हणून आता हमखास यश मिळवायचं असेल तर मिर्झा राजा जयसिंगालाच आपल्याला पाठवायला पाहिजे असं बादशहाला वाटत होतं दक्षिणेमध्ये शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता नुसता प्रयत्न सुरू केला होता असं नाही तर मोगली राज्यामध्ये आक्रमणं केलेली होती बादशहाच्या मावाची बोटं तोडलेली होती बादशाही राज्यामध्ये आक्रमण करून सुरतेसारखं अतिशय वैभवशाली संपन्न अशा प्रकारचं व्यापारी शहर लुटलेलं होतं जे बादशहाने आपल्या बहिणीला चोळी बांगडी करता खर्चा करता म्हणून दिलेलं होतं त्यामुळे बादशहाची आणि मोगली साम्राज्याची प्रचंड हानी ही शिवाजी महाराजांनी घडवून आणलेली होती त्याबद्दल शिवाजी महाराजांना शिक्षा ही बादशहाला करायची होती आणि ती शिक्षा करण्यासाठी म्हणून बादशहाने मिर्झा राजाला पाठवलं एकूण संपूर्ण हिंदुस्थान आपल्या वर्चस्वाखाली आणून पाहणारा बादशहा औरंगजेब आणि दक्षिणेमध्ये एक हिंदू सत्ता नव्याने उदयास येतो येऊ पाहते आहे ही गोष्ट बादशहा औरंगजेबाला समजणं बादशहा औरंगजेबाच्या पचनी पडणं त्याला मान्य होणं हे केवळ अशक्य होतं आणि म्हणून बादशहा औरंगजेब हा दक्षिणेत नव्याने उदयास येऊ पाहणारी ही जी काही सत्ता आहे त्या सत्तेचं समूळ उच्चाटन करू इच्छित होता आणि त्यासाठी म्हणून या नव्या हिंदू सत्तेचं उच्चाटन करण्यासाठी मिर्झा राजासारखा पराक्रमी सरदार त्याने पाठवलेला याशिवाय आता स्वराज्य संपुष्टात आलं की दक्षिणेकडे दोन सत्ता राहणार होत्या एक आदिलशाही आणि एक कुतुबशाही आणि आदिलशाही व कुतुबशाही जिंकून घेतली की अखिल हिंदुस्थानचा बादशहा म्हणून औरंगजेब बादशहाचा नाव लौकिक वाढणार होता आणि त्यासाठी स्वराज्य संपुष्टात आणल्यानंतर आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकून घेण्याच्या उद्देशाने मिर्झा राजा जयसिंगाला बादशहाने पाठवलं आता मिर्झा राजा जयसिंग प्रचंड मोठं सैन्य घेऊन साधनसामग्री घेऊन स्वराज्यावर चाल करून आला जानेवारी सोळाशे पासष्टमध्ये मिर्झा राजा स्वराज्यावर चाल करून आला मिर्झा राजाने या मोहिमेची चांगली तयारी केलेली होती दक्षिणेकडील मोगल मनसबदाराकडून मोहिमेची सूत्रं त्याने हाती घेतली प्रत्यक्ष बादशहा औरंगजेबाने आधी कोकणात घुसा असं त्याला सांगितलेलं असताना देखील मिर्झा राजाने बादशहाचं ऐकलं नाही कोकणात घुसण्याच्या ऐवजी त्याने शिवाजी महाराजांचे किल्ले आधी जिंकून घ्यायचं हे ठरवलं त्याकरता त्याने शिवाजी महाराजांचे जेवढे म्हणून शत्रू होते विरोधक होते त्या सगळ्यांना आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला आदिलशहा असेल जंजिरेकर सिद्धी असतील गोवेकर पोर्तुगीज असतील वेंगुर्लेकर डच असतील सुरतेचे इंग्रज असतील कर्नाटकातील पाळेगार असतील शिवाजी महाराजांचे इतर सर्व विरोधक असतील त्या सगळ्यांना आपल्या बाजूला ओढून घेण्याचा प्रयत्न हा मिर्झा राजाने केला त्याच्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश पण आलं जंजिरेकर सिद्धी त्याच्या बाजूला आला बेदनूरचा नायक त्याच्या बाजूला आला बसवापट्टणचा नायक चंद्रराव मोऱ्याचे वंशज बाबाजी चंद्रराव आणि अंबाजी मोरे अफजल खानाचा पुत्र फाजल खान कल्याणच्या उत्तरेकडील काही कोळी राजे आणि त्याचबरोबर जवाहरचा राजा हे सर्वजण येऊन मिर्झा राजा जयसिंगाला मिळाले आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या राज्याच्या त्यांच्या विरुद्ध रान उठविणं आणि त्यांना कोंडीत पकडणं असा मिर्झा राजाने ठरवलं आणि त्यासाठीचे सगळे प्रयत्न हे मिर्झा राजाने केले आता हे केल्यानंतर मिर्झा राजाने पाहिलं की शिवाजी महाराजांची ताकद कशामध्ये आहे शिवाजी महाराजांची जी काही ताकद आहे ती सर्वच्या सर्व, सर्व ताकद ही त्यांच्या किल्ल्यांमध्ये आहे म्हणजे एका बाजूला आपण पाहतो की शाहिस्तेखानाने खानाने चाकणच्या एका किल्ल्याचा अनुभव घेतला आणि त्यानंतर कुठल्याही किल्ल्याला वेढा द्यायचं नाही असं ठरवलं परंतु मिर्झा राजा हा वेगळा होता त्याने ओळखलं की शिवाजीची शक्ती जी आहे ती सर्वच्या सर्व शक्ती ही शिवाजीच्या किल्ल्यांमध्ये आहे जोपर्यंत किल्ले शिवाजीच्या ताब्यामध्ये आहेत तोपर्यंत आपण शिवाजीचं काहीही वाकडं करू शकत नाही आणि मग त्यासाठी आपल्याला शिवाजीला शरण आणायचं असेल शिवाजीचं राज्य जिंकून घ्यायचं असेल तर शिवाजीचे किल्ले आधी जिंकून घेतले पाहिजेत आणि म्हणून मिर्झा राजाने दिलेर खान या आपल्या सरदाराला सांगितलं की पुरंदर किल्ल्यास वेढा द्या दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला स्वत मिर्झा राजा जयसिंग सासवडा स्वतः सासवडावरून पुरंदरच्या पायथ्याशी त्याने आपली छावणी हलवली यावेळेला दिलेर किरत सिंह तुर्कताज खान राजा नरसिंग गौड करण राठोड दाऊद खान त्याचबरोबर राजा रायसिंग राठोड यासारखे सरदार होते या, या वेढ्यामध्ये दिलेर खान आणि दाऊद खान कुरेशी यांच्यामध्ये वाद सुरू झाल्यानंतर या वादाने वेगळं रूप घेऊ नये म्हणून लगेच मिर्झा राजाने दाऊद खानाला तिथून बाजूला काढलं आणि शिवाजी महाराजांच्या मुलखावर मुलुखगिरी करण्यासाठी लुटालूट करण्यासाठी पाठवून दिलं प्रत्यक्षामध्ये हा जो किल्ला होता तो जोड किल्ला होता रुद्रमाळ आणि पुरंदर अशा दोन किल्ल्यांचा मिळून बनलेला हा किल्ला होता मराठ्यांनी पुरंदर लढवायला सुरुवात केली पुरंदरला मोठा वेढा दिलेला आहे कर्कसून वेढा वेढा आवडलेला आहे अब्दुल्ला खान फते लष्कर नावाच्या प्रचंड मोठ्या अशा प्रकारच्या तोफा या किल्ल्यावर आग ओकायला लागलेल्या आहेत आणि या किल्ल्यावर आग ओकू लागल्या कारणामुळे रुद्रमाळ किल्ल्याचे बुरुज हळूहळू ढासळायला लागले मराठीत बुरुज बांधतायत लढवतायत असं सगळं सुरूच आहे परंतु रुद्रमाळ आता लढवू शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला रुद्रमाळवर असणाऱ्या मराठी सैनिकांना जाऊ देण्याचं काम म्हणजे त्यांना अभय देऊन त्यांना तिथून ते जिवंत परत जाऊ देण्याचं काम हे मिर्झा राजाने यांनी दिलेर केलं असं करण्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश हा होता की जर आपण अभयदान रुद्रमाळवरच्या मराठी सैनिकांना दिलं तर आपोआपच पुरंदरवर असणारे जे मराठी आहेत ते देखील अभय आपल्याला मिळतं आहे जीवदान मिळतं आहे म्हणून पुरंदर किल्ला आपल्या ताब्यामध्ये देतील असं त्याला वाटलं परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र तसं झालं नाही रुद्रमाळ पडला रुद्रमाळ पडल्यानंतर देखील मराठे पुरंदर लढवत होते मोठ्या त्वेषाने लढवत होते मुरारबाजी देशपांडेंसारखा किल्लेदार पुरंदर मोठ्या त्वेषाने लढवत होता पुरंदरवर आता मोठमोठ्या या सगळ्या तोफ्या आग ओकायला लागले रात्री अपरात्री किल्ल्यातून बाहेर पडून मराठे बाहेर बेढा देऊन बसलेल्या मोगली सैनिकांवर हल्ले चढवत आहेत किल्ल्याच्या बाहेर असलेल्या तोफांमध्ये खिळे मारून तोफा निकामी करतायत परंतु प्रचंड शक्ती यावेळेला मोगलांच्याकडे होती सामर्थ्य प्रचंड होतं त्यामुळे याचा फारसा परिणाम किल्ल्याच्या विड्यावर विपरीत अशा प्रकारचा होऊ शकत नव्हता एके दिवशी रात्री मुरारबाजी देशपांडे निवडक सैनिक आपल्यासोबत घेतो आणि खासा दिलेर, दिलेर हल्ला चढवतो खा, दिलेर खानावर हल्ला सम्झ, चढवल्यानंतर काही काळ दिलेर खानालाही समज समजत नाही काय चाललेलं आहे प्रचंड रणधुमाळी आणि या रणधुमाळीमध्ये दिलेर खानाला देखील माघार घ्यावी लागते द्वेषाने लढणारा मुरारबाजी बघितल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे हा वीर आपल्याकडे असायला हवा असा पराक्रमी वीर आपल्याकडे असावा माझा कौल घे म्हणून तो दिलेर खान मुरारबाजीला म्हणतो की तू माझा कौल घे तुला जहागीर देतो तुला नावाज येतो परंतु मुरारबाजी मात्र त्याला तयार होत नाही तो म्हणतो अरे मी शिवाजी राजाचा शिपाई तुझा कौल घेतो की काय आणि तो कौल घेत नाही हे पाहिल्यानंतर संतापलेला दिलेर खान मुरारबाजीवर बाण चालवतो मुरारबाजी धारातीर्थी कोसळतो मुरारबाजी कोसळल्यानंतर मराठे त्याचं शेव उचलतात आणि उचलून किल्ल्यामध्ये घेऊन जातात किल्ल्यामध्ये घेऊन जाऊन पुन्हा किल्ला मोठ्या त्वेषाने लढवायला लागतात एक मुरारबाजी पडला म्हणून काय झालं आम्ही काय कमी आहोत की काय ही भावना त्या मावळ्यांमध्ये आहे त्या मराठ्यांमध्ये आहे बुरुज ढासळतायत रात्रीतून बुरुज उभे केल्या जातात आणि ते लढतायत परंतु हा वेळा आणखी किती दिवस चालणार किल्ल्यावर पाच हजार नागरिक आहेत त्यांच्या जीविताचं काय होणार हा एक मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता आणि हा वेढा तसाच पुढे चालू राहिला पुढे शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करून हा वेढा उठवलेला आपणास पाहावयास पहावयास मिळतो पुरंदरचा तह कशा पद्धतीने झाला आणि या तहाची कलमं काय होती हे सर्व आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत आणि आपण हा भाग आपण पाहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद